दिग्रस नगर पालिका द्वारा जनता से वसूले जा रहे कथित अतिरिक्त टैक्स को लेकर स्थानीय महाविकास आघाड़ी ने शनिवार को पत्र परिषद का आयोजन किया। इस दौरान जनता से टैक्स वृद्धि के खिलाफ इकट्ठा आने और अपील के प्रावधान को इस्तेमाल करने का आग्रह करते हुए महाविकास आघाड़ी से संपर्क साधने का आह्वान किया गया। दिग्रस शहर में इन दिनों पालिका की टैक्स वसूली को लेकर बवाल मचा हुआ है। महाविकास आघाड़ी ने पालिका द्वारा वसूले जा रहे टैक्स पर आपत्ति जताते हुए एक बार फिर पत्र परिषद का आयोजन कर टैक्स वसूली के खिलाफ अपना मत प्रदर्शन करते हुए कथित टैक्स वृद्धि के खिलाफ आगामी दिनों में महाविकास आघाड़ी की क्या भूमिका रहेगी इस बाबत जानकारी दी है। इथे माझ्याकडे जनतेचे काही हे पावत्या आहे, टॅक्स पावत्या। तर समजा मॅडम म्हणतात की बा टॅक्स वाढवला आलेला नाहीये, ते इथं वृक्षकर आहे। हे मागच्या वर्षी वृक्षकर होता 103 रुपये, यावर्षी 1223 रुपये झाला, मग हे वाढला नाही का? त्याच्यानंतर शिक्षण कर आहे, बरं ठीक आहे, काही लोक नगरपालिकेत शिक्षण संस्थेमध्ये आता आहेत, दर्जा काय झालेला आहे शिक्षण संस्थेचा आपल्याला माहित आहे। इथं 520 रुपये शिक्षणचा हे होता, हे 1800 रुपये करण्यात आला। त्यानंतर इथं मालमत्ता कर या ठिकाणी 1133 रुपये होता, ते इथं डायरेक्ट 11000 करण्यात आला, मग हे वाढवण्यात नाही आला का? हे आम्हाला त्यांनी समजून सांगावं। तर आमचं एकच म्हणणं आहे की 1 रुपयाचा 1.25 रुपये करा, 1.5 रुपये करा, परंतु 100 रुपये जर तुम्ही करसाल तर हे नागरिकांना परवडणारा नाही। मुख्याधिकारी मॅडमचंही आम्ही समजू शकतो की ते शासनाच्या प्रतिनिधी आहेत, ते त्यांचं काम करत आहे, परंतु आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत। आम्ही जनतेचे प्रतिनिधी असल्यामुळे जनतेची जर पिळवणूक होत असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी उभं राहणार। इसी मुद्दे पर पूर्व पार्षद मकसूद सर ने स्वागतार्य सुझाव सामने रखते हुए अपील के प्रावधान का इस्तेमाल करने की बात कही। अपील के लिए न्यायालय में जाने की जरूरत नहीं, बल्कि पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी को अपील सुपुर्द करने की बात उन्होंने कही है। अपील म्हणजे न्यायालयात जायची गरज नाही, मुख्याधिकारी नगर पालिका दिग्रस यांच्याकडे आपल्याला अपील सादर करायची आहे। दुसरा जुना कर ज्याचा असेल आणि नव्याने वाढ झालेली आहे तर त्यांनी फक्त जुना कर भरायचा आणि 5-50 रुपयाची जी काही त्यांची फी आहे ती फक्त पावती फाडून नवीन अपील मध्ये त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्याकडे आपण अपील सादर केली पाहिजे। अपील जर त्या ठिकाणी आपण दाखल केले नाही तर मुख्याधिकारी शासनाकडे मार्गदर्शन कशाच्या आधारावर मागतील? अपील दाखल झाल्या तर ते मार्गदर्शन मागतील की अपील येऊन पडलेले आहे, अपील समिती दाखल करता येत नाही, कौन्सिल अस्तित्वात नाही, तर कृपया मार्गदर्शन करावी। तर नगरविकास त्यांना मार्गदर्शन करतील आणि आलेल्या मार्गदर्शनानुसार मुख्याधिकाऱ्याचा कर्तव्य आहे, त्याची अंमलबजावणी करतील। यावर आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर पुढचा जे काही मार्ग आहे नगरविकासकडे असो किंवा न्यायालयाच्या मार्फत असो, दिग्रसकरांना या अवाजवी कर्माची होळीपासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपल्यास विनंती करतो। इस दौरान महाविकास आघाड़ी के अन्य पदाधिकारियों ने भी जनता को पालिका की जुल्मी टैक्स वसूली से निजात दिलाने और टैक्स वृद्धि रद्द करने के लिए हर संभव प्रयास करने का आश्वासन दिया है। तुम्हाला किती टैक्स आला आणि तुमचा जो घर नंबर आहे तो घर नंबर टाकून आपण नगर परिषद मध्ये एक आक्षेप दाखल करणार आहोत आणि या आक्षेपाच्या ज्या ओसी राहणार त्या ओसी आम्ही वकिलामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत पर्यंत ते पोहोचवणार आहोत आणि त्या ठिकाणावरून आपल्याला या कारवाईवर एक स्थगिती मिळवणार आहोत। तर लवकरात लवकर सर्व नागरिकांनी आमच्यासोबत संपर्क साधावा आणि हा नमुना घेऊन जावा। मुख्याधिकारी यांना नम्रपणे विनंती करतो की आपण जे डिमांड बिल नागरिकांपर्यंत पाठवलेले आहे त्याच्यावर पुनश्च विचार विमर्श करून त्याला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे व आम्ही महाविकास आघाडीतर्फे कायदेशीर याच्या विरोधात लढा चालू आहे। तरी नागरिकांनी हा जास्ती आलेला कर भरण्यामध्ये थोडासा संयम ठेवावा, याची शेवटची मुदत 31 मार्च पर्यंत आहे, तोपर्यंत याच्यावर निश्चितच स्थगिती येणार आहे। धन्यवाद। इस मुद्दे पर एक बार फिर मुख्याधिकारी माधुरी मडावी ने टैक्स वृद्धि की बात को सिरे से नकार दिया है। टैक्स धारकों में टैक्स वृद्धि के नाम पर फैल रहे संभ्रम से टैक्स वसूली में बाधाएं उत्पन्न होगी और नतीजतन दिग्रस पालिका द्वारा जनता को दी जाने वाली सुविधाएं बाधित होगी, ऐसा उनका मानना है। इसलिए नगर पालिका प्रशासन ने शिकायत निवारण केंद्र स्थापित करने और जनता की टैक्स से जुड़ी शंकाओं को दूर करने की बात कहते हुए टैक्स वृद्धि की बात को उन्होंने सिरे से नकार दिया है। शहरातील सर्व जनतेला नगर परिषदेच्या वतीने मी नम्र आवाहन करते की मागील 2-3 दिवसांपासून नगरपालिकेने टॅक्स वाढवण्याबाबतच्या
काही अफवा आणि गैरसमज पसरवले जात आहे, परंतु मी सगळ्या नागरिकांना हे सांगते की नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा टॅक्स एक रुपया की एक पैसा सुद्धा वाढवलेला नाही. जुना जे जुन्या लोकांकडचे जे जुने घर होते त्या घरामध्ये जो बदल केलेला असेल त्या बदल झालेला जो जे क्षेत्रफळ आहे त्याचा क्षेत्रफळ वाढल्यामुळे जो काही टॅक्स वाढला आहे त्या तोच टॅक्स तुम्हाला लागून आलेला आहे. तिथे आम्ही एक पण रुपया वाढवलेला नाही आहे. आणि जर ह्याच्या उपरी काही लोकांच्या तुम्हाला मी सर्वसाठी डिक्लेअर करून दिलेले आहे, जर काही लोकांमुळे तुम्हाला गैरसमज निर्माण झाले असतील तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक तक्रार निवारण केंद्र आजपासून सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये योगेश दुधे आणि गजानन गायकवाड उपमुख्याधिकारी दोघं त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये असणार आहेत. कोणाला कोणतेही कन्फ्युजन असेल, कुठल्याही प्रकारचं असं वाटत असेल की टॅक्स वाढलेलं आहे, तर तुमचे स्वतःचे कागदपत्र घेऊन यायचे, जुनी पावती घेऊन येऊन आणि आता नवीन जी आम्ही तुम्हाला टॅक्स पावती दिली ती घेऊन येऊन तुम्ही तुमचं कन्फ्युजन दूर करून घ्या. पण एवढा विश्वास ठेवा की आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही. कुल मिलाकर देखा जाए तो ऐसे में यह सवाल उठता है कि एक तो टैक्स वृद्धि का मुद्दा उठाने वालों को ही टैक्स वसूली प्रक्रिया का गणित पल्ले नहीं पड़ रहा, या फिर टैक्स निर्धारण की समस्याओं को लेकर पालिका प्रशासन जनता का समाधान करने में पूरी तरह से असफल हुआ है. यही वजह है कि आखिरकार इस उलझन को दूर करने के लिए पालिका ने टैक्स शिकायत निवारण केंद्र शुरू कर दिया है. देखना होगा कि आगामी दिनों में टैक्स शिकायत निवारण केंद्र जनता की समस्याओं का समाधान करता भी है या नहीं. NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट.